फ्रेंचायझी न मिळाल्यानं वचपा काढण्यासाठी हॉटेल जाळल्याची घटना नागपुरात घडली. लॉ कॉलेज चौकात जेपी कॉम्प्लेक्समध्ये चौथ्या मजल्यावर एका हॉटेलचं बांधकाम सुरू होतं. 12 मार्चला पहाटेच्या सुमारास ही आग लावण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी रोशन शेख या आरोपीला अटक केली. तो सौदी अरेबियाला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र सोशल मीडियावर त्याने स्टेटस बदललं आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. नागपुरातील लॉ कॉलेज चौकातील जेपी कॉम्प्लेक्सच्या चौथ्या मजल्यावर अर्जुन सिंग छाबरा आणि पवन निर्माण यांच्या हॉटेलचं काम जोरात सुरू होतं. 5 एप्रिलपर्यंत एका नामांकित कंपनीच्या फ्रेंचायझीच्या नावानं ते हॉटेल सुरू करणार होते. मात्र 11 मार्चला मध्यरात्रीनंतर अघटित घडलं. त्यांच्या निर्माणाधीन हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत हॉटेलचं कोट्यवधींचं नुकसान झालं. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होताच त्याप्रमाणे अखेर प्रकरण उघड झालंय. 4 जणांनी इमारतीत प्रवेश करत आग लावल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झालं. हॉटेल फ्रेंचायझी मिळवण्याच्या शर्यतीतून वचपा काढण्यासाठी ही आग लावण्यात आल्याचं समोर आलंय. त्या बारचा कन्सेप्ट असा वेगळा आहे की मेल फिमेल पाहिजेत. त्या वादामुळे काही त्यांची बाचाबाजी झाली आणि मग ह्या संधीचा सर्व फायदा घेऊन ही जी कंपनी आहे, आशुतोष मुंदडा, वाजिद खान आणि ह्या रोशनला सोबत घेतलं आणि इरफान खान अशा ह्या चौघांनी कॉन्स्पिरसी करून ते पेट्रोल पहिल्यांदाच त्यांनी नेऊन ठेवलं होतं टॉपवर म्हणजे घटनेच्या अगोदरच आशुतोष मुंदडाने. आणि त्यानंतर त्या रात्री त्यांनी हे प्रकरण म्हणजे पेट्रोलने जाळून पडून गेले. आपल्याला मिळणारी नामांकित हॉटेल ब्रँडची फ्रँचायझी अर्जुन छाबरा आणि पवन निर्माण यांना मिळाल्याची सल आरोपी आशुतोष मुंदडाला होती. त्याच रागातून 11 तारखेला मध्यरात्री आशुतोष मुंदडा, इरफान खान, वाजिद खान आणि रोहन शेख यांनी हॉटेलमध्ये आग लावली. यात कोट्यवधींचं नुकसान झालं. कि ये बंदा भी मतलब ट्राई कर रहा था फ्रेंचाइजी के लिए, तो एक्चुअली क्या है कॉम्पिटिशन के चलते तो कोई भी उसमें जाके फ्रेंचाइजी ले सकता है. ऐसा नहीं है कि स्ट्रिक्टली हम ही लेंगे या वो ही लेंगे, बट क्या पता वो बंदे ने कोई खुन्नस पकड़ ली या कुछ अपने मन में ऐसा पाल के रखा कि लाऊंगा तो मैं ही करूँगा, करना है तो मुझे ही करना है, मैं किसी और को करने नहीं दूंगा, इसके चलते सर उसने शायद किया है. सोचा नहीं था हमने कि ऐसा भी कुछ हो सकता है कभी, बट और अमाउंट मैं ऐसा आपको बता नहीं पाऊंगा क्योंकि हमने अभी तक की इतने टेंशन में कुछ फाइनलाइज अमाउंट निकाल नहीं पाए हम लोग, बट करीबन 1.5 करोड़ तक के का नुकसान हो सकता है इसमें हमारा. सीसीटीव्ही फुटेज मुळे आग लावून पळून जाणाऱ्यांपैकी आरोपी रोशन शेखला पोलिसांनी ओळखलं. त्याचा शोध सुरू केला. रोशन शेखही पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सौदीला पळून जाण्याच्या बेतात होता, मात्र त्यानं विमानतळावर एक चूक केली. त्याला सोशल मीडियावर आपलं स्टेटस बदलवलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सीताबर्डी पोलिसांनी त्याला विमानतळावरून अटक केली. त्यांना व्हॉट्सअपवर स्टेटस टाकला. स्टेटस त्यांना हे नव्हतं टाकलं की मी नागपूर एअरपोर्टवर आहे वगैरे वगैरे, असा वेगळा स्टेटस टाकला त्यांना की त्याच्यावरून आम्हाला संशय आला की हा कदाचित नागपूर एअरपोर्टवर आहे असावा. त्यावरून आम्ही इमिजिएट कंट्रोलला सांगून आम्ही रवाना झालो आणि ती काय 9:85 फ्लाईट होती. 5-10 मिनिट 7 मिनिटात आम्ही तिथं पोहोचलो आणि ते झालं. हा प्रकारच एकूण भयानक आहे. व्यावसायिक स्पर्धा कोणत्या थराला जाऊ शकते याचं हे धोकादायक उदाहरण. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.